सांगली जिल्ह्यामधल्या बेडग इथं मरगाई देवीच्या यात्रेवेळी रामायणातल्या कथेचा आधार घेऊन त्राटिकेचं सोंग केलं जातं. देशात अशी ही एकमेव यात्रा आहे जिथं त्राटिकेचं सोंग केलं जातं. पाहूयात याची वैशिष्ट्य. सांगली जिल्ह्यातलं 20,000 लोकवस्तीचं गाव मरगाई देवी या गावचं मुख्य ग्रामदैवत. गुढीपाडव्यानंतर देवीची दरवर्षी यात्रा असते. या यात्रेचं मुख्य आकर्षण असतं ते त्राटिकेचं सोंग. महाराष्ट्रात केवळ याच गावात त्राटिकेचं सोंग साजरं केलं जातं. रामायण काळात रावणाची बहीण त्राटिकेचं या परिसरावर राज्य असल्याची आख्यायिका आहे. तिच्या राज्यकारभाराविषयीचं वर्णन या सोंगाद्वारे केलं जातं. युद्धकाळात वापरलेले घोडे किंवा इतर प्राणीही सोंगाच्या रूपात दाखवले जातात. त्याद्वारे ही कथा जिवंत करण्याचा प्रयत्न केला जातो. त्राटिकेचं सोंग घेणाऱ्या कलावंताला त्राटिकेचा मुखवटा चढवला जातो. हा मुखवटा आकर्षक आणि अतिशय सुबक असतो. बेडगावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही न होणारं एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्राटकीचं सोंग नावाचं एक प्रसिद्ध सोंग या बेडगावामध्ये साजरं होतं. या सोंगाला अनेक वर्षाची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी नायकू निकम असतील, त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये लक्ष्मणबापू नागरगोजे असतील, ते कैलासवासी लक्ष्मणबापू, त्याबरोबर त्यांचा मुलगा आज परशुराम नागरगोजे हे या सोंगामध्ये त्राटकीची भूमिका निभावत असतात. महाराष्ट्रात कुठेही नसणारं त्राटकीचं सोंग, त्यामध्ये त्राटकी त्यांचे चार सैन्य, एक प्रधानजी, मी सेनापती, काळेश्वर आणि बलिंचेरा असे चार सैन्य असतात. प्रत्येक चौकात गावात त्राटकी त्या सैन्यांना प्रश्न विचारते, आपली सेना कशी काय, आपली सेनेची व्यवस्था कशी काय, आपली बागेची व्यवस्था कशी काय, असे प्रत्येक चौकात त्राटकी प्रश्न विचारते, त्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देतो. रात्री 10 त्राटिकेच्या सोंगाचा कार्यक्रम सुरू होतो. हलगेच्या तालावर हा कार्यक्रम चालतो. या बेडगावला एक मोठा इतिहास आहे. मरगोजीची यात्रा तसेच त्राटकीचे सोंग, त्याचप्रमाणे या बेडगेत 200 वर्षापासून मरगोजीची यात्रा भरते. आम्ही लहान असल्यापासून आमच्या आजा पंजा सांगत आलेत त्राटकीचे सोंग महाराष्ट्रात फक्त नाशिक जिल्ह्यात आणि बेडगावलाच भरतं. अशा प्रकारच्या या सोंगांचा कार्यक्रम संपूर्ण देशात केवळ बेडग गावीच आयोजित केला जातो. मोठ्या उत्साहात तो साजराही केला जातो. एकदा तरी हा कार्यक्रम पाहायलाच हवा. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.